नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी इच्छुक बसलेत अडून आम्ही प्रत्येक वेळी माघारच का घ्यायची इच्छुकांचा सवाल। सातारा विधानसभेच्या 8 जागांसाठी जिल्ह्यातून तब्बल 198 उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे। यामध्ये अपक्ष उमेदवारांसह अनेक पक्षातील नाराज बंडखोरांचाही समावेश आहे। प्रत्येक बंडखोराची त्याच्या भागामध्ये थोडी तरी ताकद आहे, परंतु त्याने उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास मत विभाजन होऊन अधिकृत उमेदवाराला फटका बसू शकतो। त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी गळ घातली जात आहे। जागा वाटपामध्ये पाटण मतदारसंघ अनपेक्षितरित्या उद्धव सेनेकडे गेला, त्यामुळे पाटणमध्ये बंडखोरी अटळ होती। या ठिकाणी सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। पाटण तालुक्यात उमेदवारी कापल्यामुळे पाटणकर गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्यांची मनधरणी कोण आणि कशी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। वाई मतदारसंघामध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। दुसरीकडे सातारा मतदारसंघामध्ये SS पार्टी गुरुजींनीही बंडांचे निशाण उभारले आहे। दरम्यान अनेक इच्छुकांना अर्ज भरण्यापासून थांबवण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला यश आले असले तरी काही ठिकाणी तुल्यबळ लढती होणार आहेत। एक एक मताला महत्व आलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून होणार हे मात्र निश्चित आहे।